भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले। त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये पवार कुटुंबियांवर भ्रष्टाचाराचे मोठे आरोप केले। हे करत असतानाच त्यांनी सोलापूर महानगरपालिकेतील कोविड काळात 40 मृतदेह लपवण्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू आहे, तसेच आरोग्य समितीतील कोट्यवधीचा घोटाळा हे पुढचे लक्ष असेल असेही त्यांनी सांगितले। त्याच पत्रकार परिषदेला भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम यांची उपस्थिती होती। सोमवारी सर्व वर्तमानपत्रात या बातम्या छापून आल्या। काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले हे आपल्या काँग्रेस भवनात याविषयी बोलताना म्हणाले की अरे वा, हा तर भाजपचा सत्तेतील घोटाळा आहे। किरीट सोमय्या यांनी या घोटाळ्याचा पाठपुरावा निश्चित करावा, त्यांना लोक दुवा देतील। भारतीय जनता पार्टीची सत्ता महानगरपालिकेमध्ये आहे, मग या भ्रष्टाचाराला भाजपचे पदाधिकारी जबाबदार का नाहीत? सोमय्या यांनी पुन्हा सोलापुरात यावे आणि या विषयाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करावा अशी अपेक्षा प्रकाश वाले यांनी व्यक्त केली। शहरामध्ये माजी खासदार किरीट सोमय्या यांचं आगमन झालं, त्यानिमित्ताने भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकाऱ्यांची मीटिंग घेण्यात आली, सर्व काही कार्यक्रम घेण्यात आला। त्या स्टेजवर आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमदार होते, अध्यक्ष होते, महापौर साहेब होते, पक्षनेते होते। त्या स्टेजवर भारतीय जनता पार्टीची सर्व पदाधिकारी, नगरसेवक असे सगळे उपस्थित असताना सुद्धा किरीट सोमय्या यांनी हा प्रश्न उद्भवला की 40 कोविडच्या काळामध्ये 40 मृत्यूदेह लपवण्यात आले अशी त्यांचं म्हणणं होतं, तसंच आरोग्य समितीमध्ये कोट्यवधी रुपयाचा घोटाळा झाला होता। अशी समस्या स्वतः किरीट सोमय्या, जे भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ आहेत, जे महाराष्ट्रामध्ये अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक जे विरोधक आहेत त्यांचे गुन्हे, त्यांचे लफडे उघड करण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करत असतात, त्यांच्या डोळ्यासमोर असल्या काही गोष्टी घडल्या गेल्या। मी शहर काँग्रेसचा अध्यक्ष नात्याने किरीट सोमय्या साहेबांना विनंती करतो की आपण सोलापुरात परत एकदा यावं, ह्या भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेली महानगरपालिकेमध्ये एवढा जर कोट्यवधी रुपयाचा जर घोटाळा झाला असेल तर आपण उघडकीस आणावं, संबंधित ज्यांचे मृतदेह लपवण्यात आलेले अशा नातेवाईकांचा दुवा घ्यावा। मी किरीट सोमय्यांना हा एक माझे एक विनंती करतो की त्यांनी इथं यावं। खरंच मला सांगण्यास अत्यंत लाज वाटते, कारण भारतीय जनता पार्टीचे लोक महाविकास आघाडी कामात अडथळा आणतात म्हणून, स्मार्ट सिटीमध्ये काम करताना अडथळा आणतात म्हणून तरी राज्यपालाकडे जाऊन तक्रार करतात। स्मार्ट सिटी योजना कोणाची? भारतीय जनता पार्टीची, केंद्राची योजना। त्यांच्यावर अंकुश कोणाचं पाहिजे आहे? त्यांचंच पाहिजे। भ्रष्टाचारी निव्वळ त्यांचे सगळे नगरसेवक म्हणून त्यांनी ह्या भ्रष्ट कारभारामुळंच तिथले अधिकारी लोक कंटाळून कामाचं कुठले टेंडर निघिना झाले, कुठले काम होईना झाले, पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकामुळं म्हणा, तिथल्या पदाधिकाऱ्यामुळं म्हणा, सोलापूर जनतेला वेठीस पकडली गेलेली आहे आणि कामात अडथळा आणतो असा आमच्यावर आरोप करतात। मी पूर्णच्या ह्या आरोप फेटाळून लावतो।